राज्यात प्रचंड शुकशुकाट आहे. कोणी एखाद्या बाईला धक्का लागला म्हणून राज्यातली लोक सगळी गेली का काय? कोण रे तिकडे? काय म्हणलं महाराज? कोण आहे रे तिकडे? काय पोलीस आहेत ना, फिर्यादी आहे. पोलीस आहे. काय झालं, काय झालं? नाही काय नाही, काय नाही, मी त्या बायकांना धक्का मारलाच नाही. म्हणजे तुम्ही त्या बायकाला धक्का मारला? महाराज हे ऐकून मला लय धक्का बसलेला आहे. नाही तसं नाही, मी चुकून मंडईत गेलो होतो ना परवा, तिकडं गर्दी होती ना म्हणून माझा चुकून धक्का लागला ना. कशाला गेला होता मंडईमध्ये? मंडईत मी ती महागाई किती वाढली हे बघण्यासाठी गेलो होतो. धक्क्याची मंडी करायची नाही, काय मंडी करायची नाही. माणसानं पचल तेवढं बोलावं आणि ह्या वयात धक्का मारणं तुम्हाला शोभतं का महाराज? आधी त्या पोलिसाला आणि त्या दोन बायकांना बाहेर पाठवून द्या. बायका आलेलेच नाहीत, कशा काय पाठवणार? तूच तर बोलला ना पोलीस आणि दोन फिर्यादी आले म्हणून. काय माहितीये, फिर्यादीला कंटाळून पोलीसच फिर्याद म्हणजे तक्रार घेऊन आलाय. पोलीस तक्रार? काय तक्रार आहे त्याची? भिकाऱ्याविरुद्ध तक्रार आहे. तो म्हणतो की भिकारी भीक मागतोय. मग बरोबर आहे, तो भीकच मागणार का शेअर मार्केटचे टिप्स मागणार? असं काय करताय? तो त्याच्याकडे 1 कोटी मागतोय. बापरे, मी तो त्याला एवढं कोट करतोय? 1 कोटी? 1 करोड? भीक मागतोय का खंडणी मागतोय? 1 कोटी म्हणजे 1 करोड नाही हो, कोट कोट नाग घालायचा कोट. अच्छा, अंगात घालायचा? देऊन टाका म्हणा. कोट म्हणजे काय, कवच कुंडल आहेत का? त्यांनी का द्यायचं महाराज? बर तो कुठे युद्धावर चाललाय का? नाही. मग तो त्याच्याकडे कवच कुंडल का मागतोय? महाराज प्रश्न कवच कुंडलाचा नाही, 1 कोटाचा. 1 कोटाचा? किती कोट कोट करतो आपलं, किती कट कट करता तुम्ही? असं काय करताय? फिर्यादामुळे माणूस इतका वैतागलाय तुम्हाला सांगतो, तो पैसे द्यायला तयार झालाय. कोटाचे पैसे द्यायला तो तयार झालाय? हो, कारण का माहितीये का, तो भिकारी सकाळपासून लई छळतोय त्याला. अरे पण त्यो भिकाऱ्याला पैसे का देतोय? त्याच्या बायकोला तो जुना कोट आवडत नाही म्हणून तिने भिकाऱ्याला पैसे दिले जुना कोट काढून घ्यायला. असं मग नाही गुंता गुंतय. एक काम करा, त्या भिकाऱ्याला तो कोट देऊन टाका आणि लगेच त्याला तुरुंगात टाका. कोणाला? भिकाऱ्याला? नाही, पोलिसाला. का? एक दिवस तुरुंगात राहायला म्हणजे असल्या फालतू फिर्यादी असल्या फालतू गोष्टी घेऊन आमच्याकडे येणार नाही. असली कसली बेकार कोटाच्या गोष्टी आणतो, आम्हाला भूक लागली. जेवण वाढा. ए ह्यांचं म्हणजे कसं माहितीये का, कोटाच्या राजकारणात पोलीस झाला दंग आणि पोलिसाला आतमध्ये टाकून महाराज स्वतःला समजताय दबंग.